शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा नोकरी नाही, 10वी 12वी नंतर करायचे काय, यावर एकच पर्याय, विडा साशिंगे रोडचे शासकीय आयटीआय। आता हमखास नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी शासकीय आयटीआय विटा येथे प्रवेश घ्या। कोणत्याही नेट कॅफे मधून ऑनलाइन अर्ज भरता येतात। आमची वैशिष्ट्य इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, ड्राफ्ट्समॅन, सिव्हिल, वेल्डर, ट्रॅक्टर मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, पेंटर यांसारखे इंजिनिअरिंग ट्रेड्स प्रवेशासाठी उपलब्ध। उच्च शिक्षित अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, आधुनिक यंत्र सामग्रीने सुसज्ज वर्कशॉप व लॅब। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन भारतीय कुराश महासंघ द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य कुराश चॅम्पियनशिप 2022-23 ही राज्यस्तरीय स्पर्धा 17 जुलै 2022 रोजी सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडले। ही स्पर्धा सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर व सिनियर गटात पार पडले। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या गटात बहुसंख्य खेळाडू सहभागी झाले होते। या स्पर्धेत शासकीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र विटा येथील विद्यार्थिनी पत्रकार राजेश जाधव यांची सुकन्या कुमारी सानिका राजेश जाधव हिने या स्पर्धेमध्ये 70 किलोवरील वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळविले। सानिका जाधव हिने थांगता सैम्बो मार्शल आर्ट या खेळात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर गोवा, हरियाणा अशा राज्यात जाऊन सुवर्णपदक मिळवले होते। कुमारी सृष्टी सुनील पवार हिने 70 किलो खालील वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले, तर कुमारी पौर्णिमा आनंदराव जाधव हिने 48 किलो खालील वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवले। या विद्यार्थिनींची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुरा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाले। या विद्यार्थिनींना तालुका क्रीडा अधिकारी आरती हळीकळी, तालुका क्रीडा मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले। तालुका क्रीडा अधिकारी आरती हळीकळी, तालुका क्रीडा मार्गदर्शन रवींद्र पवार यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।